इधर आपको पैसा मिला है ऑफिसर को, इसलिए उन्होंने तोड़ दिया है। बात बोलना है, मैं प्रूव करूंगा। नहीं, दैट टाइम हमारे पास इन्फॉर्मेशन उस बात का नहीं था, ओवरनाइट तोड़ा। सिंह साहब आपको एक बात, अच्छा आप मेरे को इतना बताओ, अभी आपने एक एक्सेप्ट किया ना कि पेपर कल से आपके पास पुटअप करना है। पेपर पुटअप करिए, हमारे जो बिल्डिंग डिपार्टमेंट है और मेंटेनेंस डिपार्टमेंट, दोनों डिपार्टमेंट वेरीफाई करेगा और देखिएगा उसमें एक्चुअली क्या है, ग्रेविटी क्या है। हाँ मतलब 95 के पहले का अगर है तो फिर आप उसको फ्लैट ऑल्टरनेटिव देंगे। हाँ मतलब देखेंगे, देखेगी तो मतलब क्या, आपको गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का कानून अप्लाई होता है कि नहीं होता? कमेंट नहीं कर रहा हूँ कि देना चाहिए, लेकिन उसमें देखना पड़ेगा कि वाटी तुम्ही जर असं म्हणत असाल तर गव्हर्नमेंटचा जी आरला तुम्हाला जर म्हणणं मान्य नसेल, पहिली गोष्ट तुमच्या याच्याप्रमाणे जर म्हणता येईल असं म्हटले मान्य नाही। तुम्ही पहिले तुम्हाला आम्हाला एक प्रश्न विचारला की ह्याच्यावरती 95 आधीचे जे झोपड्या होत्या त्या तोडल्या गेलेल्या आहेत, आम्ही बोलतायत म्हणून मानू नका, सरकारी कागदपत्र तर मानणार की नाही? मग त्याच्या विरुद्ध तुम्ही त्या ऑफिसरवरती काय ऍक्शन घेणार? एक गोष्ट, एक मिनिट, दुसरी गोष्ट, आता 2000 पर्यंत यायचं, दुसरी गोष्ट जसं राठोड साहेब म्हणाले की मी तो हे केलेलं, तर सर मुंबईतल्या किती याच्यात तुम्ही आणि किती दिवसात तुम्ही तर फार त्या 8-4 दिवसात ती ऍक्शन घेतलेली, तर मुंबईची आम्ही तुम्हाला महिन्याभरात किती ऍक्शन करून दाखवणार? तुम्ही टी वॉर्ड का करो ना, टी वॉर्ड बरं, टी वॉर्डचं किती 8 दिवसात करणार सर्व? तुम्हाला लिस्ट देतो आम्ही, करणार 8 दिवसात, 8 दिवसात करणार, जसं तुम्ही 2 दिवसात केलं तसं 8 दिवसात करणार। नाही नाही, सब जाणार उनके साथ जो साहब बोल रहे हैं उनके मुताबिक हम लोग करेंगे, उन लोग का जो गाइड टाइम बाउंड नहीं दे सकते। एवढा तुम्ही ही ऍक्शन जर एवढी फास्ट घेतली ना, एवढी क्विक ऍक्शन घेतली, चार चार बुलडोझर आणले, अहो कमीत कमी माणूसच्या माणुसकीच्या दृष्टिकोनाकडून विचार करायला लावायला हवा। दुसरी म्हणजे आता आहे महिन्याभरात ते पावसाळ्यानं ते पूर्ण रस्त्यावर होती, लीगल आपला, म्हणजे साधा कावळ्याचं उदाहरण घ्या, तुम्ही जसं घर तोडलं तर सगळे कावळे येऊन तुम्हाला अटॅक करतात, तरी आम्ही शांततेच्या मार्गाने इथे तुमच्याकडे हे करतो, कावळ्यांसारखा अटॅक नाही केलेला। तर आम्हाला तुम्ही 8 दिवसात हे सगळं मूलमंत तोडणार का तुमच्या कमिटमेंट, कारण हे 2 दिवस विदिन 1 डे मध्ये तोडले। इनका बोलने का मतलब ये है जब कि पर्सनल इंटरेस्ट था इसलिए आके तोड़ा, आम्हाला सिंपल ये बोलना चाहिए। नहीं नहीं, वी डोंट वांट टू गो एनी पर्सनल इंटरेस्ट, वी वांट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द थिंग्स वी शुड बी हैपन व्हेन ही हैज कमिटेड थिंग्स इन विदिन 1 आवर फॉर द टोटल मुलुंड पॉप्युलेशन इज 5 लाख, ही शुड टेक ऍक्शन विदिन 8 डेज, ही शुड टोटली विच आर दस ऑन द फुटपाथ, इट शुड बी डेमोलिश बाय हिम विदिन 8 डेज। तुम्ही ते एवढे जर तिथली ऍक्शन जर एवढा पास घेत, कमीत कमी साहेब राठोड साहेब आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही त्या माणूस हे बघा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी विचार करायला लागतो। तुम्हाला कावळ्याचं एक उदाहरण दिलं, त्याचं घर तोडल्या जातं तर केवढ्या सगळ्या कावळ्या एकत्र येतात, आमच्या ऑफिसरचं सँक्शन वगैरे घेऊन केलेलं तर काय असं येऊन? नाही 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 नाही, नाव टू आस्क यू सर व्हेरी पर्सनली की द स्ट्रक्चर विच वॉज देअर 95, वी आर नॉट सेईंग दॅट द गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आर सेईंग, व्हॉट ऍक्शन यू आर गोइंग टू टेक अगेन्स्ट दॅट ऑफिसर्स हू हॅव इश्यूड द ऑर्डर्स फॉर दॅट डेमोलिशन? 3 डंपर्स, 3 का 4 होते, 4 बुलडोजर्स होते, तर सगळं आमच्याकडे हे आहे, तर त्याच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घ्या? सर उसके लिए नोटिस भेजने का होगा, तुम्हें डॉक्यूमेंट मांगना, आरटीआई का कॉपी है, एक मिनट, आरटीआई का कॉपी है, 48 आवर्स की नोटिस देता, कोई भी आदमी तोड़ रहा है कभी क्यों नहीं दिखाएगा? उनको दिखाने का मौका नहीं दिया गया था, किसी का घर तोड़ रहे आप बोलोगे डॉक्यूमेंट दिखाओ, मैं बोलूंगा नहीं नहीं मैं नहीं दिखाता, ऐसा होगा क्या? अभी उनके हाथ में डॉक्यूमेंट है,
सामान काढायचा ऍक्च्युअली युनिटी ग्राउंड पे आपण गए नाही उसको उनको डेमोनेशन करना था इसे कर दिया। आमचं म्हणणं काय तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कमीत कमी या गोष्टीचा माणुसकीच्या ह्युमन व्हॅल्यूजला कन्सिडरेशन करून या गोष्टीचा विचार व्हावा ही आमची मागणी आहे। आमचा ग्रज कोणावर काढायचा आहे किंवा हे नाही, विचार करायला तयार आहे। जे काय म्हणणे ते आपण रायटिंग मध्ये जे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे सबमिट करा। आपके पास करेगा कितने दिन में एक्शन होगा सर? दिवस वगैरे नाही सांगू शकत कारण की याच्यामध्ये वेगळी प्रक्रिया आहे। ते बघणार स्टाफ जाऊन आता नवीन स्टाफ आता सकल केलेले जाऊन बघणार, ते आधी बघणार ते बरोबर आहे की आपल्याला जे काम करायचं ते बघणार, त्यानंतर ते आणि फाईल पेपर्स पुसत करणार हायर अथॉरिटी। हायर अथॉरिटी जे आम्हाला सांगणार असे तुम्ही प्रोव्हिजन करा असे करून द्या, मग सेवा आम्ही करून देऊ जे करते, परंतु पॉझिटिव्ह होण्याचे बी चान्स जेंदे साहब से मेरा बात हुआ था। सिंह साहब जो चीफ है सारे का एंड ही इज इन चार्ज टू अलॉट, उन्होंने मुझे इतना कहा है कि अगर आपका वार्ड ऑफिस लिख के देता है कि ये डॉक्यूमेंट ये लोग 95 के पहले के हैं तो मैं वो फाइल डायरेक्ट मेरे यहाँ से सैंक्शन होगा, मैं उसको ऑफिस में भी घुमाऊंगा नहीं, डायरेक्ट यहाँ से सैंक्शन करेंगे। जब वो लोग इतना कॉपरेट कर रहे हैं आप सिंपल उनका डॉक्यूमेंट देख के उसको वेरीफाई कीजिए, पढ़ने के बाद आप वो सैंक्शन लेटर भेजिए। वो दूसरा डॉक्यूमेंट देखने के बाद ये वाकई वहाँ पे रहते थे कि नहीं वो भी एक प्रूफ है। नहीं मुझे आपने उसको गल का कनेक्शन, ये जो बोल रहे प्रूफ चाहिए तुमसे किते डंपरच आले होते ना ते तोडायला आले, तुमच्याकडे तो रेकॉर्ड असेल ना किती होते किती माणसं पाठवलेली डेमोलिशनला, संपूर्ण रेकॉर्ड तो असेल तुमच्याकडे कॉपी। मगर इसको मतलब समझा नहीं, मतलब आप कहना चाहते रेशन कार्ड आईडी प्रूफ वोटर आईडी।